राहता शहरात कट्टर विरोधकांचा नवीन अध्याय जनतेने आज अनुभवलाय. कधी काळी राधाकृष्ण विखे पाटलांसमोर कडवं आव्हान उभे करणारे डॉक्टर राजेंद्र पिपळा आज विखे पाटलांच्या व्यासपीठावर उपस्थित असल्याने आणि विखे पाटलांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देण्याचं आव्हान जनतेला करणाऱ्या पिपळांच्या भाषणाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. राहता येथील भाजप उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांचे कधी काळचे कट्टर विरोधक राजेंद्र पिपळा यांच्यामध्ये मनोमिलन पाहायस मिळाले. एकमेकांचे कट्टर विरोधक विखे आणि पिपळा हे मुख्यमंत्र्यांच्या मदिस्तीने आज एकाच व्यासपीठावर दिसले. दोन दिवसांपूर्वी डॉक्टर राजेंद्र पिपळा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर प्रचारात सक्रिय व्हा अशा सूचना फडणवीस यांनी डॉक्टर पिपळांना दिल्या. त्यानंतर नामदार विखे यांनी गुरुवारी पिपळा यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि चर्चा केली. त्यानंतर राजेंद्र पिपळा हे मंत्री विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही सोबत उपस्थित राहिले. तसेच नगराध्यक्ष ममता पिपळा यांच्यासह सभेला व्यासपीठावर उपस्थित राहत प्रचारात सक्रिय राहण्याचं आश्वासन दिलं. यामुळे कटुता संपून एका नवीन अध्यायाला यामुळे सुरुवात झाली की काय असा प्रश्न शिर्डी मतदारसंघातील जनतेला पडलाय. या मेळाव्यात डॉक्टर राजेंद्र पिपळा काय म्हणालेत ते एकदा बघूयात. शिर्डी मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआर असप युतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवरावजी लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पिपळा कसे स्टेजवर आहेत. पण मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा विरोधाची भूमिका होती ती 25-30 वर्षापासून 89-90 पासून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बजावली. दिवसा एक आणि रात्री एक अशी भूमिका आम्ही कधीही पार पाडली नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी परवा 11 वाजता चर्चा झाली आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार मी भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार आहोत हे या निमित्ताने आपल्याला सांगू. पूर्वी मी भारतीय जनता पक्षातच होतो, आताही मी भारतीय जनता पक्षातच आहे. राहत्याच्या जनतेने 2 वेळेस नगराध्यक्षपद दिलं, त्या जनतेचे सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो, त्यांना अभिवादन करतो. जे प्रश्न असतील, निळवंडे कालव्याचा प्रश्न असेल, पाटपाण्याचा प्रश्न असेल, शिर्डी संस्थांच्या कामगारांचा प्रश्न असेल, त्या प्रश्नासाठी यापूर्वी सुद्धा मनापासून काम केलं आणि यापुढे सुद्धा विखे पाटलांच्या सहकार्याने या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करू अशी ग्वाही या निमित्ताने मी देतो. जास्त वेळ घेणार नाही, बऱ्याच वक्त्यांना त्या ठिकाणी अजून बोलायचं आहे, उशीर झालेला आहे. पण जी जी भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे त्या भूमिकेनुसार मी त्या ठिकाणी काम करत राहणार आहे. लोकांच्या भल्यासाठी पूर्वीपासून लढलेलो आहे आणि पक्षाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी काम करेल. आणि निश्चितच मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या जो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी देऊन माझे मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.